चला तर मग आपण आज फोरटक्स बघणार आहोत आणि एलजी फॅशन मधलं फोरटक्स कसं असेल तर हे आहे उभार असलेलं फोरटक्स. एक फोरटक्स असतं ज्याला उभार नसतो आणि एक फोरटक्स असतं ज्याला उभार असतो. हे काय आहे उभार असलेलं, म्हणजे हेच जास्त चालतं, ते शिवणं फार सोपं आहे. मग मी तुम्हाला एकाच ब्लाउजमध्ये दोघंही दाखवून देणार आहे. मग दोघं कसे करायची तर ते आपण पॅटर्न झाल्यानंतर शिकू शकतो. आता मात्र आपण बघणार आहोत की मापे कशी घ्यायची. ब्लाउज पूर्ण दिसतंय तुम्हाला, दोन्ही बगलांमध्ये टेप ठेवायचा आणि थोडासा किंचित ओढायचा. 19, आता हे ब्लाउज परफेक्ट टेप होते तुमचं, त्यामुळे 19 आलेलं आहे. 19 × 2 = 38 छाती येईल. आपण त्याचं 40 घेतलेले का? जर 40 घेतलेलं असेल तर 40च असू द्या, कारण हे ब्लाउज होत की नाही आता तुम्हाला माहित नाही. बहुतेक नाही आहे ताई, थोडस प्रेस केलं तर 40 होत आहे. ठीक आहे, आणि नंतर छातीनंतर पुढचा गळा. आता पुढचा गळा कसा मोजायचा परफेक्ट, तर तुम्ही पट्टीचा उपयोग करू शकता किंवा मी आता इथे मार्करचा उपयोग करणार. म्हणजे पुढचा गळा बरोबर दिसतोय तुमचा 6 इंचचा, लक्षात आलं हे असं. आता हा 6 पण नाहीये इथे बरोबर दिसतोय, इथे पुढचा गळा तुमचा आहे, कोण्यातला गळा आहे ना, त्यामुळे तो थोडा जास्त घेऊ शकतो. तर हा 6.5 घेतलाय, पण गोल असेल तर तो असा पसरट होईल. तुम्हाला आवडतो की नाही मग 6 घ्यायचा. आता हा कोण्यातला असल्यामुळे आपण 6.5 आसपास घेतलेला आहे. म्हणजे लिहा पुढचा गळा बरोबर 6.5, आणि दुसऱ्या व्यक्तीचं माप घेतलं की त्याचं इथं लिहायचं, तिसऱ्याचं घेतलं की त्याचं इथं, चौथ्याचं, पाचव्याचं, सहाव्याचं असं माप लिहायचं. तिकडे पुढचा गळा कम्प्लीट करायचा आणि इकडे माप लिहायचं. तशीच आपण बाहीची उंची घेऊया. बाहीची उंची बरोबर 9.5 एवढीच घ्यायची का? ते साधे पीस आहे, मग आपण उंची नंतर कमी करून घेऊ. आता तुमची बाही फिटिंग इकडे खालची, जिथे बाही संपेल तिथेच फिटिंग घ्यायची असते. आता ही 5.5 दिसते आणि तुम्ही जर दुसरी घेतली तर ती 6.5 येईल. म्हणजे वेगळी वेगळी असते. समजा माझी इथली असली तर माझं इथली फिटिंग येईल. आता तुम्ही कोणती लिहिणार आहे, मग ही लिहा, तुम्हाला ती माहिती आहे ना, 5.5 लिहा. बाही फिटिंग बरोबर 5.5, आणि आपण आता घेऊया पूर्ण उंची. पूर्ण उंची बरोबर थोडासा प्रेस करायचा आहे 14. तसाच मागचा गळा. मागचा गळा बरोबर, आता हा त्याच्यात आलेला होता पॅटर्न मध्ये म्हणून तो छोटाच घेतलेला आहे. तुम्हाला तसे थोडे मोठे आवडत असतील तर मग काय करायचं, तर थोडासा मोठा घेऊन टाकायचा. 9.5 किंवा 10 किती घेऊ? चालेल 10 घेऊया. 14 आहे म्हटल्यावर 10, म्हणजे तो तयार होताना 14 होईल. हा तर 10 घेऊया का? 9.5 आपण पण आता याला डिझाईन टाकणार आहे. नाही आता पण याला आपला जो आहे तो डिझाईनचा गळा आहे, आपण विथ कॅनव्हस पानगळा वगैरे टाकूया त्याला. 9 घेतला 9.5 घेऊया. काही नाही, मोठा छान दिसतो गळा, जास्त पण शिकाय. बरं ठीक आहे, 9.5 ठीक आहे. गळा बरोबर 9.5 उंची घेतली गेलेली आपली. आणि आता महत्वाचं माप आहे, आणि तुम्हाला शोल्डर इतकंच हवंय का मोठं हवंय, हे कधी पण आहे ना कस्टमरला विचारून घ्यायचं की हे शोल्डर तुम्हाला इतकं हवंय का. काही काही मुली जे आहेत ना कॉलेज स्टुडंट, त्या सांगतात 1.5च हवंय, तर मग आपल्याला 1.5च द्यावं लागेल. किंवा आपल्याला स्वतःलाही आवडतं कधी कधी छोटं शोल्डर आणि छान डिझायनर साडीवर ब्लाऊज घालायला, तर ते तसं पण आलं पाहिजे. हां, तर ते विचारून घ्यायचं. आता याचं शोल्डर किती माहिती, फक्त 2.5 इंच आहे. हां, म्हणजे त्याचं 3 होतं तर याचं 2.5 इंच एवढंच पाहिजे ना. लिहा मग तिथे शोल्डर बरोबर 2.5, त्याच पद्धतीने तुम्हाला छातीचं माप घेतलं गेलेलं आहे. आपण दोन्हीही हुक काढूया आणि एका बाजूने माप घ्यायला सुरुवात करूया, म्हणजे आपल्याला कमरेची फिटिंग मिळेल. कमर फिटिंग बरोबर 35.5 आणि अशा पद्धतीने आपलं संपूर्ण माप हे घेऊन झालेलं आहे. आणि आता आपण बघूया की पेपरवर कसं उतरवायचं, समजलं तुम्हाला? आणि बाकीचं पॅटर्न आठवतंय तरी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेपच सांगणार आहे, तसं आपण करूया. हा पेपर घेतलाय
आता समजा हे माप बसतंय का आधी चेक करून घ्यायचं हा. इथून अर्धी घडी होते माझी, चौथा भाग 10 अधिक 2 होणार आहे आणि तो थोडासा कमी बसतो याच्यात. नाही नाही तो तर दिसणार नाही. ठीक आहे, आपण असं समजूया की हा 12 आहे. आणि पॅटर्नला किती झाला मग छातीचा चौथा? आपण बंद बाजू इकडे घेतलेली आहे, हा पेपर ठेवून घेतलेला आहे. तुम्ही पण तुमच्या डाव्या हाताला किंवा उजव्या हाताला तुम्ही तो घेऊ शकता, पण ज्या बाजूला बंद बाजू असेल त्या बाजूलाच तुम्हाला काय करायचंय, गळा टाकायचा आहे. आणि स्टेप बाय स्टेप व्हिडिओ पोज करायचा, तेवढंच बनवायचं जेवढं मी सांगितलेलं आहे. आता आपण काय करणार आहे, उंची घेणार आहोत. उंची किती आहे? आपण बनवत आहोत फोरटक्स पॅटर्न 14 अधिक. आता अस्तराच एक ही साध आहे, साध आहे अस्तराचं नाही, आता लगेच नका घेऊ, तिसरं किंवा चौथं घ्या. आता आपलं दुसरं ब्लाऊज आहे आणि आपलं एलजी फॅशन मधलं दुसऱ्या नंबरचं ब्लाऊज आपलं चालू झालेलं आहे. आणि आपला दुसऱ्या नंबरच्या ब्लाऊज साठी पहिला व्हिडिओ. उंची घेतली आहे 14 अधिक 1 इंच फक्त शोल्डर आणि पट्टी लावण्यासाठी. ठीक आहे, नंतर घ्यायचंय छातीचं माप. छाती किती आहे? तर 40 आहे. 40 चा चौथा 10 होतो अधिक 2 इंच आपण टाकलेले असं आपण समजूया. ऍक्च्युली इथं थोडं कमी बसतंय, पण इथे लिहू पण शकतो आपण की छातीचा चौथा अधिक 2. हा बॉक्स तुम्हाला समजला? बनवा, नंतर आपण पुढे जाऊ. चला तर मग आपला ताईंचा जो आहे तो बॉक्स रेडी झालेला आहे आणि सगळ्यांचा इथे बॉक्स तुमचाही रेडी झाला आहे असं आपण समजूया. आणि आता आपण पुढे जाणार आहोत. स्टेप बाय स्टेप तेवढंच काम करायचं आहे जेवढं सांगितलं आहे. आणि या संपूर्ण मापाला अशा पद्धतीने निम्मं करायचं आहे. केलं निम्मं हे तुम्हाला आधी पण समजलेलं आहे. आता इथे पुन्हा उचलायचं आहे टेप आणि इथे सुद्धा हा पूर्ण निम्मा. बंद बाजू इकडे, समजलं? ही बंद बाजू आणि इकडे छोटासा बाण. आता आपल्याला एक गळा, हे समजलंय ना, घेऊ पुढचं. हा, आता आपल्याला एक गळा आणि एक शोल्डर बनवायचंय. मग शोल्डर जे आहे ते किती आहे? 2.5 आहे. तर सर्वप्रथम आपण शोल्डर बनवूया. शोल्डर किती आहे? 2.5. फक्त शोल्डर 2.5 बनवायचा, गळा मोठा आवडतो त्याच्यामुळे आपण तो जसाच्या तसा ठेवला तरी चालतो. पण जर समजा तुम्हाला उतरायचं, आता हा छोटा आहे गळा तसा पाहिजे, इथून छोटा, इथून इथून थोडा छोटा आहे. आपण जे कालचं घेतलं होतं म्हणजे पहिलं पॅटर्न, त्याच्यात आतमध्ये 1/2 इंच गेलो होतो, तर याच्यात जायचं नाही. हे 2.5 इंच शोल्डर, थोडंसं 1/2 इंच जाऊ शकतो, म्हणजे इथं 1/2 गेलो होतो ना आपण, थोडंसं जायचं. म्हणजे पद्धत तीच आहे. इथे पुढच्या गळ्याची उंची किती येते? 6.5 चौकोन पूर्ण, समजलं? आणि घेऊ पुढचं. हे जे आहे ना हे सगळं मोजायचं, किती येते? 5.5. पण फायनलला घेताना किती घ्यायचं? 6. व्हेरी गुड, 1/2 इंच एक्स्ट्रा, कारण हे 5.5 होतं ना, तर मग आपण इथे हे 6 घेतलं आणि आपलं बगल रेडी. अशा पद्धतीने तुम्ही पाहिजे त्या मापाचं शोल्डर बगल काढू शकता, अतिशय परफेक्ट. आणि ही फक्त आपलीच पद्धत आहे, कुठेही तुम्हाला यूट्यूबवर वगैरे बघायला मिळणार नाही. ही फक्त ओनली आपण तयार केलेली पद्धत आहे, परफेक्ट बसणार आहे. आणि याच पद्धतीने 1.5 इंच वर आणि बगल. फक्त हे करताना थोडीशी काळजी घ्यायची, 1/2 इंच आतमध्ये घ्यायचं आणि इथे ना थोडंसं आतमध्ये जायचं, जेणेकरून तुमचं बगल जे आहे ना ते पाठीमागे जे चुन्या पडण्याचा, आपण जे पहिलं ब्लाऊज शिवलं की नाही त्याला इथे चुन्या पडल्या म्हणून आपण त्याला आणखीन कोरणार आहे. म्हणजे या पद्धतीने जर कोरून घेतलं तर तुमच्या बाहीची फिटिंग जी आहे ती पाठीमागून चांगली बसते आणि एकही चून पडणार नाही, गॅरंटी. समजलंय? अजून थोडंसं घेऊ की इतकं करून बघता? करून बघा. आणि तुम्ही पण 4 वेळा करायचंय, करा तुम्ही एकदा करा. म्हणजे कमी जास्त? कमी जास्त म्हणजे ऍक्च्युली शोल्डर नाही, शोल्डर जे आहे हे 3 पद्धतीने वापरलं जातं, एक बारीक, एक मध्यम आणि एक जाड. याचं डीप मध्ये मी तुम्हाला नंतर सांगते. चला तर मग तुमचं हे जे पॅटर्न आहे हे पण 4 वेळा झालेलं असेल असं आपण समजूया. एकाच पेपरावर 4 वेळा बनवायचंय आणि प्रत्येकाने बनवायचंय. जरी तुम्ही जुने असाल किंवा रिपीटर्स असाल तर
तुम्हाला काय करायचंय, एक दोन वेळा तरी हे पॅटर्न रिपीट करायचं, कारण पॅटर्न नवीन आहे आणि खूप छान पॅटर्न आहे, कोणतेही माप तुम्हाला यावर बनवता येणार आहे. आता काय करायचंय, आता या मापानुसार तुम्हाला ब्रेशर पट्टी जी आहे ती अडीच आणि जास्त उंची असेल तर थोडीशी जास्त घ्यावी लागते. जास्त उंची येईल तेव्हा मी सांगेल तुम्हाला किती घ्यायची. आता किती उंची, नॉर्मल उंची आहे, जास्त उंच पण नाही जास्त कमी पण नाही, म्हणजे इथे किती पाहिजे, अडीच. कोणत्या बाजूला, ओपन बाजूला अडीच सरळ रेषा आणि बंद बाजूला एक इंच वर जमेल आणि 3.5 इंच तिरकस. हे सुद्धा तुम्हाला 4 वेळा रिपीट करायचंय. करा रिपीट. चला ओके, आपलं इथपर्यंत जे झाले ना, याला ना तुम्ही तिरकस रेष मारून थोडासा गोल शेप देऊ शकता, जसं की या पद्धतीने, म्हणजे आपल्या चेस्टच्या खालचा भाग जो आहे तो कव्हर होतो आणि हा त्याला पॅकिंग देतो की जेणेकरून ती व्यवस्थित फिटिंगमध्ये बसेल. आता आपल्याला इतकं परफेक्ट टक्स पॉईंट घ्यायचा आहे की कुठून आणायचा मग तो, इकडून आणायचा कंपल्सरी. 4 इंच माप घ्यायचं, किती, 4. कायमस्वरूपी सगळ्यांना, कायमस्वरूपी सगळ्यांना घ्यायचं, उरलेल्या मापाला निम्म करायचं. केलं का? इथे एक माप घेत भेटलंय आपल्याला आणि तिथे आपण फक्त 2 इंच उंचीचा आणि 1/2 इंच इकडे 1/2 इंच इकडे असा टक्स टाकायचा. समजलं? सांगू पुढे. आता या टेपला फक्त या हा जो रेषा आहे ना याच्यावर असा तिरकस ठेवायचा. ठेवला, किती इंचवर ठेवायचा, 2 इंचवर करून ठेवायचा. इथे दुसरा पॉइंट भेटतो आपल्याला. नंतर इकडे ठेवला की इकडे तिरकस घ्यायचा याच्यानुसार, हा दुसरा जो आहे ना त्याच्यानुसार. ठीक आहे, आपण याच्याच मापाने काय करणार आहे, 4 टक्स मॅनेज करणार आहे. बघा, एक इकडे गेला, एक इकडे गेला. आता आपल्याला बगलेतून पाहिजे एक टक्स, तर याला फक्त असा तिरकस करायचा, थोडासा याला जोडणारा भाग असा. मी तुम्हाला सांगते हे कसं दिसेल. एक पाटोडी तयार होते या मापांचा उपयोग करून. जेव्हा ही पाटोडी तयार होते तेव्हा आपल्याला विरुद्ध दिशेला मापं मिळतात आणि ती असतात आपल्या टक्सची मापे. अगदी सोपं 4 टक्स पॅटर्न कम्प्लीट. करा ट्राय. आणि पॅटर्न संपलं. जसं की हा जो टक्स आहे ना हा आपण 1 इंचला थोडा कमी असा घेऊ शकतो किंवा 1/2 इंच. आणि हा जो आहे ना संपूर्ण मिळून 1 इंच असतो, म्हणजे 1/2 इंच इकडे तिकडे. कोणता, हा पण तसाच, हे 3 सारखे, हा मोठा, इकडे 1/2 आणि इकडे 1/2, दोघं मिळून 1/2. आणि आता आपण कटिंग करूया. कटिंग करण्यासाठी ताई लक्षात आलंय, आपण कट करून घेऊया. इकडून हा कापून घ्यायचा आहे. कैची मोठी नाही का, बघा ना. आणि याला आपण कट करून बाजूला टाकूया. नंतर हा पार्ट ओके, गळ्याच्या भागाला फक्त मी कैची मारून ठेवणार आहे. आपण आता सध्या उलटा करूया आणि सेकंड बगल, म्हणजे बाहेरचं बगल कापून घ्या. ते पण छान गोल आकार जो आहे तो व्यवस्थित कापला आणि कपड्यावर पण व्यवस्थित कापला तरच ते परफेक्ट बसतं. हां, आता इथे कापलाय मी, याला आपण थोडासा गोल करून घेऊया, जो की केलेला नाही आहे पण आता आपण करून घेतला. त्याच्यानंतर याची ब्रेशर पट्टी वेगळी, ज्याची पुढच्याची ब्रेशर पट्टी कापली की नाही त्याचंच आपण बगलसुद्धा कापून घ्यायचं. एक पुन्हा आणखीन अशा पद्धतीने कटिंग केल्यानंतर इथे जी आहे बगलेजवळ चूल पडत नाही. आणि हा वेगळा, हा पाठीचा भाग असाच ठेवायचा आहे. हा आपण बघूया आधी. कटिंग आपली कम्प्लीट. अशीच कापडावर ठेवायची, पण आता याला वाढवायचं आहे. कसं वाढवायचं, आपण एक पेपर घेऊया. पॅटर्न वाढवणं महत्वाचं आहे ना की कापणं. आणि मी हे ठेवलं, याला वाढवायचं कसं बघा. कटिंग झाली आणि आता आपण एवढं जे आहे उभार असलेलं ब्लाऊज बनवणार आहे, म्हणजे त्याला वाढवावं लागणारच आहे. तुम्ही कट टू कट घ्यायचं, मी थोडस रफ घेते. कट टू कट म्हणजे जेवढं आहे तेवढं घ्या. आणि असा सेव्ह करून घेतला आपण. इथे केलं 1/2 इंच बाहेर, इथं गेलो 1 इंच बाहेर, तिरकस रेषा. समजलं? कटोरी वाढवतो तस. इकडे गेलो 1/2 इंच बाहेर,
सरळ अर्धा ते पावणा इंच जायचा आणि याला जोडणारी रेषा, याला म्हणतात वाढविणे. हा ओरिजिनल पार्ट. ओके, एका बाजूने वाढवलं गेलं, दुसऱ्या बाजूने वाढवलं गेलं, तिसरी बाजू अर्धा इंच, थोडस बाहेर अर्धा इंच आणि तिरकस रेषा. समजलं? हा पार्ट आपण या पद्धतीने वाढवला गेला. काय प्रॉब्लेम? इकडे अर्धा, इकडे अर्धा, इकडे एक, कारण हा कटोरीचा भाग आहे. हा विदाउट स्वाईट, हा कमी, म्हणजे हे कुठं मॅनेज होणार? इथे 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 शिवून झाल्यावर हा पार्ट पुन्हा याच मापाचा तयार होतो. इकडे एक ते पावणा या बाजूला वाढवले. कुठे कुठे? इथे इथे नाही, एक अर्धा 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 एक, बस ठीक आहे. हा इकडे इकडे एक आहे, इकडे एक आहे, हा पण इकडे नाही आहे वरच्या दिशेला. ठीक आहे, आणि ही कटिंग आपली कम्प्लीट. आता आपण ब्रेशरपट्टी बघूया. ब्रेशरपट्टीसाठी खाली जागा बघूया. ब्रेशरपट्टीला पुन्हा यावर ठेवायचंय आणि असं किती वर करून ठेवायचं, फक्त अर्धा इंच असा आकार घ्यायचा, असा घ्यायचा आणि ब्रेशरपट्टी वाढविणे जमलं. कापायची कुठून? इथून, इथून कापायची नाही आपल्याला, इथून कापायचे. ठीक आहे, कटिंग कम्प्लीट. जसं की आपण हे पॅटर्न तयार केलं होतं काल, तसंच आज आपण याला कटिंग करून कापडावर कसं ठेवायचं हे पाहणार आहोत. पहिली पट्टी जी आहे ती इथून वाढवलेली आहे, तर आपण ती इथून कापून घेऊया. थोडासा गोल शेप द्यायला विसरायचं बिलकुल नाही. ही जी पट्टी आहे इथून कापायची नाही, ही वाढवलेली आहे. पट्टी शिवल्यानंतर आपल्या कामाची असेल. ठीक आहे, आपण आता हा पार्ट बघूया. हा पार्ट कापताना खरे पाहता आपल्याला जे कोपऱ्याची टीप सापडेल तिलाच धरून आपल्याला कापायचं असतं, जसं की तुम्हाला दिसते. आणि तुम्ही पेपर वाया घालवायचा नाही आहे, तुम्ही डायरेक्टली कापडावर कापायचं आहे जेव्हा तुमची प्रॅक्टिस पूर्ण झालेली असेल. सुरुवातीला अशी प्रॅक्टिस 2-4 वेळा करायची आणि जर वाटलं की आपल्याला परफेक्ट येत आहे तर त्याच्यावर छातीच्या घडीचा माप टाकून आणि ते सेव्ह करून ठेवायचं, म्हणजे तुमच्या रेकॉर्डला असू द्यायचं. म्हणजे तेच तेच पॅटर्न आले की तुम्ही ते वापरू शकता, फक्त गळा लहान मोठा करून घ्यावा लागतो. म्हणजे हेच पॅटर्न सुद्धा तुम्हाला पुन्हा वापरता येतं. आणि आता आपण बघूया की याला कापडावर कसं ठेवायचं आहे. स्लीव्ज आपल्या त्या दिवशी स्लीव्ज बाही समजली होती. अजून एकदा घेऊ रिपीट. हा घ्या तरी, पण आज केलं परत तरी. आज झालेली तुमची बाही समजली तुम्हाला? हो. ठीक आहे, आपण एकदा परत घेऊया बाही. आपण हा पेपर घेतोय आणि बाहीची उंची घेतोय. तुम्ही का कापतोपर्यंत बाहीची उंची किती तुमची? 5.5 आपण ती घेतली होती. किती? 6 असते. 5.5 घेऊ. 5.5 अधिक एक ना? 5.5 अधिक एक नाही, 1.5. कसं घ्यायचं ते? अस्तराची असली तर कमी वाढवायची, साधी असली तर जास्त वाढवायची. आता कोणती शिवायची तुम्हाला? साधी शिवायची. मग किती वाढवू? एक नाही, 1.5 जास्त, म्हणजे 1.5. दोन माप आहेत ना त्याच्यात. तर मग आपण हा कपडा घेतलेला आहे आणि त्यावर आता बाही बनवूया. बाही उंची किती आहे तुमची? ही बंद बाजू आहे आणि आपण यावर पॅटर्न बनवूया. किती बोलले उंची? 5.5 5.5 अधिक 1.5 बरोबर 7. आणि इथे छातीचा चौथा टाकायचा. छाती किती तुमची? 40 चा चौथा 10. 32 चा चौथा असेल तर 8 घ्या. 30 चा चौथा असेल तर 7.5 घ्या. समजलं? या रेषेचं माप आहे छातीचा चौथा. त्यानंतर चौकणी बॉक्स. हा झाला उंची, हे झालं छातीचा चौथा. जिथे उंची अशी चौकणी बॉक्स कम्प्लीट झाला की असा बाण करून ठेवायचा आणि किती माप घ्यायचं? 3 इंच. जसा बाण मध्ये जातो तसंच इकडे पण एक मध्ये बाण करून ठेवायचा. जसा हा गेला की हा आतमध्ये बंद बाजूला छेदणारा बाण, पण किती इंच ने? फक्त 2 इंच. पहिले किती गेला होता? 3. नंतर सरळ तिरकस रेषा मार्क ना.
हा इकडे बांध इकडे बांध, समजतंय ना? आणि नंतर आपण याला पूर्णपणे असा फोल्ड केला, हाफ मध्ये इथं नाही. आणि मग कसं घ्यायचं, फक्त अर्धा इंच, अर्धा वर अर्धा खाली, असा जोडायचा असा जोडायचा असा जोडायचा असा जोडायचा, कुठे शेप द्यायचा आहे आणि कापून घ्यायचा. हा बाही फिटिंग राहिली, बाही फिटिंग बंद बाजूने जी काही दंड घेर असेल त्याच्या निम्मे, समजा किती 14 असेल तर 7 13 आहे, आपण 14 घेऊया फॉर एक्झाम्पल. आणि अशी तिरकस किती तुमची तेराच आहे, तर 7 मी घेतला, परंतु त्याच्यात अधिक का टाकायचे आपल्याला, 1.5 इंच प्लस करायचे कंपल्सरी, जे काही येईल तुमच्या त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच प्लस करायचं आहे. मग कापताना इथून कापावं लागेल. आता कापून घ्याल, जमेल ना? परत एकदा दाखवून म्हणजे तुमची कटिंग पूर्ण असेल. आपलं अधिक 1.5 करून हा इथपर्यंत आलाय, कोणत्याही याच्यात 1.5 जास्त करून आपण टाकला असतो 1.5च. हा तर हा जरी असा कोणा दिसत असला ना, तर कोणा नाही घ्यायचा, आपल्याला थोडासा शेप देऊन घ्यायचा आणि तो आपोआप कैची व्यवस्थित चालवताना आपल्याला तो समजायला लागतो की कशी आपल्याला घ्यायची म्हणून. याला ओपन करा, याला ओपन केल्यानंतर ही बाजू आहे तुमची पुढची बाहीला लावायची. हा उलटी बिलकुल करायची नाही, उलटी जर केली, उलटी लावल्या गेली नवीन शिकवकडून, तर काय होतं माहिती आहे का, ब्लाऊज घातल्यानंतर बांधल्यासारखं होतं, पाठीमागे ओढतं ते. आणि तुम्हाला समजतच नसेल की नेमकं आपण बाही कशी उलटी लावली, तर इथं तुम्ही फ्रंट असं लिहू शकता. ही पुढचा भाग, छोटा भाग आहे की नाही, खोल भाग पुढे, हा खोल भाग पुढे, हा मागे. तर मग लावायचा कसा, तर सेंटर पासून लावू शकता, तिकडून लावू शकता, आपली बाही परफेक्ट असते त्याच्यामुळे आपण डायरेक्टली लावू शकतो. आणि आता आपण पुढे बघूया कापडावर कटिंग. हे आपण ऍडजस्ट करतो, हे असं बसतंय का, तर नाही बसते. मग आपण कसं बसवायचं, इकडे बघा, तर याला ना उलट करून घ्यायचं, याला कसंही ठेवलं तरी चालतं, केलं उलट मग इथे ना बाहीला जागा भेटते तुम्हाला आपोआप, जर बाही मोठी असेल तर. आणि जर 34 माप असेल ना, तर बाही तिथे छान बसते त्या दिशेला किंवा या दिशेला, ठीक आहे. पण आपण कसं ठेवली, अशी ठेवली, कारण बाही जी आहे ती 32 छातीच्या पुढची किंवा 34 छातीच्या पुढची, म्हणजे 38 जरी असली तरी तिथे प्रॉब्लेम होतो, एवढ्या जागेत बसत नाही. आणि मग आता ब्रेशरपट्टी पाहिजे आपल्याला, ही की ब्रेशरपट्टी आपल्याकडे आहे आणि बसते का बघा, जर नाही बसली तर त्याला सुद्धा आपल्याकडे पर्याय आहे. मग काय पर्याय आहे आता बघा, खाली बसते का बघूया आपण, तर ती तिथे बसत नाहीये, तर काय करायचं माहितीये, हा उलट पुलट करून घ्यायचं याला, म्हणजे थोडा जागा तुम्हाला मॅनेज होते. आणि आता बघा, समजलं, आता आखून घ्यायचंय आणि कापून घ्यायचंय कट. समजा अजून खाली जर घेतली तरी चालू शकेल ना? कुठे खाली घ्याल तुम्ही? या बाजूने जर आपल्याला कापड म्हणजे वाचवायचं असेल तर, म्हणजे इकडे अजून थोडंसं घेतलं तर ते परफेक्टच आपण हे करून घेतलंय. फक्त या पार्टला असा तिरपा तारपा ठेवायचा नसतो, छाती बसणार नाही व्यवस्थित. हा सरळ याच्यात, सरळ याच्यात ठेवायचा, हा पण तसा सरळ ठेवायचा आणि बाही पण सरळ मध्येच कापायची. बाकीचं कटिंग करूया आपण आता. तर मग आपण आता याला टक्स बघूया की टक्स कशी टाकायचे. तर मग आपण जे पॅटर्न केलेलं असतं त्याच्यावर स्केच बनवून घ्यायचे आणि याच्यावर छापायचे, एकदा या बाजूला एकदा या बाजूला, म्हणजे मग याच्यावर पुसट येतात आणि याच्यात विरुद्ध दिशेला केला की इकडे येतो खडू. आणि मग हा आपण रिपीट करून घ्यायचा, समजलं. अशा पद्धतीने आपल्याला हे टक जे आहे ते आखून पण घ्यायचे आणि टिपही मारून घ्यायची. आता असं असं आपण त्याला फोल्ड करणार आणि फोल्ड केल्यावर अशी तिरकस, इकडून फोल्ड केल्यावर अशी तिरकस. आणि हा मात्र महत्वाचा जो आहे तो फोल्ड केल्यानंतर इकडून 1 इंच वर घ्यायचा आहे. थोडासा आपण आणखी तिरकस करून घेऊ शकतो, 1 इंच इकडे आणि असा जितकं येईल तितकं. आणि अशा पद्धतीने आपण त्याला अगोदर टिप मारून घेऊया. आणि आपण हा छानपैकी टक्स मारून घेतलेले, अशा पद्धतीचे टक्स आपण, हा तिरकस थोडासा जास्त असे टक्स मारून झाल्यानंतरही, हा अर्धा अर्धा इंच असे सगळे टक्स मारून झाल्यानंतर याला छान उभार आलेला आहे. आणि मग ही पट्टी इथे कशी जोडायची, अरे हे तर छोटं कमी जास्त दिसतंय, तर ते असतं. हा कारण आपण याला टक्स मारतो म्हणून ही आपल्याला कमी जास्त दिसते. मग जोडताना कशी करायची, तर हा पार्ट याच्यावर घ्यायचा, बघा ताई, हा पार्ट याच्यावर घ्यायचा आणि हा असा तिरकस ठेवून असा थोडा थोडा
प्रेस करून आपल्याला हा शिवायचा असतो म्हणजे इथपर्यंत। ओके, ही पट्टी आपण डाव्याला वरून ठेवलेली आहे आणि पूर्णपणे आतमध्ये पूर्ण आत घ्या। डाव्या बाजूची पूर्ण पट्टी आत घेतली की इथे कॉर्नरला टीप द्यायची, इथे हा शिलाई करायची तुम्हाला हवा असेल तर, नाहीतर तुम्ही डायरेक्ट टीप देऊ शकता। उजव्या साईडचा पार्ट आणि उजव्याला उलट केलंय आपण आणि वरून पट्टी ठेवायची, एकच ठेवा, काही प्रॉब्लेम नाही, सिंगल घ्या, बसते ना ती त्याच्या मापात। उजव्याला वरून बसते, दुसरी घ्या, ठीक आहे। आपण ह्या डाव्याला वरून लावून घेतली, आता पूर्ण पलटी पलटी करा आपण जशी काच हुक पट्टी करतो तसं। हा ओके, सरळवर आलेलं आहे उजवी बाजू आणि उजव्या बाजूला परत ही अशी फोल्ड करा आणि टीप मारा, ठीक आहे। याला आपण अगोदर किनारीला मारून घेऊ आणि नंतर पूर्ण पलटी करून पूर्ण अशी करूया। ओके, तर मग आज आपला जो पॅटर्न आहे त्याचा आपण काल कटिंग आणि थोडं शिवण बघितलं होतं, आज आपण बघणार आहोत की याला गळा कसा बसवायचा। आता हे माप आहे बरोबर आहे पाठीचं, आणि मग याला गळा शिवायचा असेल तर कसं करायचं, हे माप मोजून घ्यायचं, किती आलंय ते 2 इंचचं, एवढा गळा पाहिजे तुम्हाला, ठीक आहे। तो शिवून मात्र 2.25 तयार होईल किंवा 2.5 तयार होईल, तर मग आपल्याला 2 घेणं गरजेचं, किंवा 2.25 घेऊ शकता, किती घेऊ, 2.25 घेऊया। उंची किती घेतलेली तुम्ही, 10 घेऊ, 10 चालेल त्याला, काही प्रॉब्लेम नाही। मग मी हा इथे असं समजूया आपण की कॅनव्हास घेतलाय, पण अगोदर तुम्ही पेपरवर प्रॅक्टिस करायची, मग पेपरवर प्रॅक्टिस करण्यासाठी आपण अगोदर घ्यायची गळ्याची उंची, गळ्याची उंची 10 आहे, तर इथे मात्र घेताना किती घ्यायची, 10 अधिक 1.5 का बरे, कारण आपण कॅनव्हससाठी बॉक्स तयार करतो, ठीक आहे ना, हे कॅनव्हस हे महत्वाचं असतं, हे नाही, ठीक आहे। त्याच पद्धतीने आपण बंद बाजूला 2.25 इंच इतकं माप घेऊया, घेतलं आणि मी हा एक कापड आहे किंवा कॅनव्हस आहे तो ठेवून घेतलेला आहे 10 इंचचा बॉक्स, त्याला निम्म, बरोबर का, त्याच्यानंतर दुसऱ्यालाही निम्म, ठीक। आता सांगा पुढचं काय करायचं, 1 इंच बाहेर इकडे का इकडे, इकडे कुठे, म्हणजे याला की याला, याला, ठीक, मग हा असा, ओके, आणि नंतर दुसरा 1/2 इंच थोडासा खाली, आणि हा बघा हा झालाय पंचकोनी, पण आता याला जर आपल्याला पान मध्ये कन्वर्ट करायचं असलं तर कसं करायचं, मग हे ना थोडासा असा गोल करायचा, गोल केल्यानंतर, हा गोल केल्यानंतर तिथून यस आकार द्यायचा, तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही यस आकार देऊ शकता, म्हणजे पानचा चांगला शेप तयार होतो। आणि हा गळा झाल्यानंतर याला ना छोटासा गोल करायचा, म्हणजे तुमचा गळा पण दिसतो छान आणि तुमची फिनिशिंग पण येते चांगली। आता आपण याला कट करून घेऊया, कैची द्या ना, कट करताना प्रथम इथून, नंतर साईडने दुसरा बॉक्स, कटिंग पूर्ण, आणि हा तुम्हाला थोडा हवा ना थोडा आतून घेऊन टाकायचा, हा तुम्हाला जसा आवडेल तसा तुम्ही त्याला शेप देऊ शकता। हे फक्त समजण्यासाठी ती थिअरी दिलेली आहे की असं नाही असं आपल्याला वापरायचंय। ओके, आणि हा गळा तुमचा रेडी, पण हा आता कामाचा आहे हा नाही, आपण याला कॅनव्हसवर कापूया आणि कपड्यावर चिटकवूया। जे कॅनव्हस आहे आपलं ते कोणतं आहे, तर ते चिटकविण्याचं कॅनव्हस आहे। आता हे चिटकविण्याचं कॅनव्हस कसं वापरायचं बरे, तर याची चमकणारी बाजू जी आहे ती आपल्याला कापडावर चिटकवायची असते, हॉट इस्त्री करायची आणि मग ती आपल्याला त्याच्यावर फिरवायची। आता मी तुम्हाला दाखवते कसं करायचं, आपण अगोदर गळा कापून घेऊया। गळ्यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला जर याच्यावरही आकार करता येत असेल तर तुम्ही डायरेक्ट याच्यावरही आकार करू शकता, आणि आता मी हा कट करून घेणार आहे, आणि छानपैकी आपलं जे कापड आहे ते कमी पडलेले तर आपण इथे अस्तरावर कट करून घेणार आहोत, आणि अस्तरावर थोडंसं सिंगल भाग घेऊन किंवा डबल भाग घेऊन तुम्हाला हे कापायचं आहे गळा, तर कसा कापायचा, मग थोडासा चौकणी बॉक्स आपल्याला हवा आहे, मग किती हवा, तर हा असा फोल्ड करून घ्यायचा आहे 4-1 इंच, आणि तुम्हाला हे असं करून घ्यायचा आणि बॉक्स कापून घ्यायचा, ठीक आहे। आणि आता आपण बघणार आहोत की गळा कसा शिवायचा आहे, तर अगोदर तर त्याला प्रेस कसा करायचा यावर लक्ष केंद्रित करायचं आहे। हा पसरता पसरता मोठा होतो त्यामुळे थोडासा असा करून ठेवायचा आहे, आणि आता आपण प्रेस गरम करून घेणार आहे आणि मग तो चिटकवून घेणार आहे। तुम्हाला पाहिजे तर थोडीशी फिनिशिंग देऊ शकता, ठीक आहे। मी आता फेस टू फेस कापलाय, तुम्ही पाहिजे तर तुम्हाला एक्स्ट्रा पण कापू शकता, आणि हां सॉरी मधला कापायचा नाही आहे,
मधला आपल्याला अशी खूण करून ठेवायची आणि हा गळा तुमचा रेडी झालेला आहे। तो काय करायचा आहे बरे, तर इथे ठेवायचा आहे। इथे ठेवल्यानंतर त्याची चमकणारी बाजू आतमध्ये ठेवायची आहे। चमकणारी बाजू आतमध्ये ठेवून आपण याला छानपैकी थोडंसं असं किंचित आतमध्ये करून प्रेस करून घेणार आहे। जर आपला गळा अस्तराचा मोठा झालेला असेल तर आपण, छोटा हवा असेल तर इथे किंचित चिमटीत दाबायचा आणि अशा पद्धतीने आपण टीप मारून घ्यायची। आणि असं आपण याला छानपैकी चिटकवून घेतलेलं आहे। आता काय करायचं, किनारीला टीप मारून घ्यायची आहे। आपण यावर आता गळा कसा ठेवायचा हे बघूया। आता हा गळा घेतलेला आहे, थोडासा कलर क्रॉस आहे। यात मात्र एक काळजी महत्त्वाची घ्यायची आहे, ती म्हणजे शोल्डर जे आहे ते कमी नाही झालं पाहिजे। आता इथं बघा, मी सेंटरवर ठेवलंय तरी सुद्धा कुठेतरी हा गळा जो आहे तो सरकताना दिसतोय। मग यासाठी काय करावं लागेल बरे? आता इथे 2.25 तर दिसतोय पण एकदम रेडीमध्ये, इथे पण दिसतोय पण तो 2.5 मध्ये दिसतोय। म्हणजे काय झालं, ते इकडे कपडा लावताना कमी जास्त झालेला आहे। मग यासाठी काय करावं बरं? तर यासाठी आपल्याला असा घ्यायचा छानपैकी आणि इथून आहे ना एक पिन लावून घ्यायची। तुम्ही टीप मारली तरी चालेल। आता आपण इथं असं समजूया की याला आपण छोटा केला आहे, झाला छोटा। ओके, समजलं? आता सांगा आपल्याला की जर मला सांगा, हा गळा जर छोटा करायचा असता तर तुम्हाला तो समजला असता का? अशा पद्धतीने सांगायचं नाही समजला असता आणि युट्यूबवर हे एवढं डीपमध्ये दाखवणार नाही। तर आपण जे ते इतकं डीपमध्ये देतोय की तुम्हाला कायमस्वरूपी कधीही कोणतीही अडचण येणार नाही। आणि नंतर काय करायचं की इथून हे मोजून घ्यायचं, इथून हे मोजायचं, म्हणजे काय होईल की कधीही तुमचं आयुष्य चुकणार नाही। ओके, जमलं? आता मात्र टीप देताना जी काळजी घ्यायची ती अशी की याच्या शेजारी शेजारी आपल्याला चालायचंय। इथं आलो की स्टॉप, सुई अडकलेली, सुई अडकलेली आणि इकडून रस्ता परत त्रिवस। सुई अडकलेली राहू द्यायची, तेव्हाच टर्न मारायचा कोणत्याही गळ्याला, ठीक आहे? पैकी गळा रेडी। आता आपण कट करूया। कट करताना थोडासा जास्त असा गळा कट करून झाल्यानंतर प्रत्येक 1 इंचावर अशी कैची मारायला विसरू नये। जर आपण कैची तशी मारली नाही तर तो गळा व्यवस्थित उलटणार नाही। आणि कधीही हा जो कॉर्नर आहे त्या कॉर्नरला असं चिमटीत घेऊन आणि प्रॉपर कटिंग करून घ्यायचं आहे, थोडा जास्त पण सांभाळून। कपडा पण नाही गेला पाहिजे आणि कटिंग पण झाली पाहिजे आणि आपण मग याला पलटी करू शकतो पूर्णपणे आतमध्ये पलट। आणि आपण याला काय केलंय, फक्त पलट केलंय आणि प्रेस करून घेतलंय आणि आपला गळा जो आहे तो रेडी झालेला आहे। तुम्ही याला हातशिराई करायची आहे आणि गळा असाच ठेवायचा आहे, ठीक आहे? आपण आता दोघीकडून बघू शकतो। याला फक्त आपण प्रेस करून ठेवलेलं आहे, गळा रेडी। आणि आपण याला काय केलंय, छानपैकी पट्टी लावून घेतली, पण ही मात्र क्रॉस पट्टी नाहीये कारण आपल्याकडे कमी होता कपडा म्हणून। मग आपण याला कसं मॅनेज करायचंय, तर याला आपण असं ठेवूया आणि इथे अशा पद्धतीची पुन्हा एकदा टीप मारून घेऊ आणि असा रिव्हर्स पलटी मारल्यानंतर तुम्हाला छानपैकी पाइपिंग बाहेर निघेल आणि या दोघांच्या गॅपमध्ये आपल्याला टीप चालवायची आहे। थोडी बारीक करू शकता तुम्ही। ओके, आपण छानपैकी याला पाइपिंग करून घेतलेली। आता आपण जोडायचं बघणार आहोत की पार्ट दोघं कसे जोडून घ्यायचे। तर आपण हा पार्ट घेतलेला आहे पुढचा आणि पाठीचा आणि पुढचा, तर आपण एक भाग बघूया जोडायचा तसा। तर याला अगोदर ना सरळ ठेवायचा, सरळ ठेवून किनारीला एक टीप मारून घ्यायची आणि पलटी करून पुन्हा टीप मारायची। सपोज समजा मी त्याला अशी टीप मारून घेतली आणि मग आपण याला असं पलटी केलं, पलटी केल्यानंतर आपल्याला इथून पुन्हा 1/2 इंचवर बरोबर दोघांना घेऊन इथे टीप मारायची आणि अशा पद्धतीने आपला हा पार्ट कम्प्लीट, ठीक आहे? याचा आपण शोल्डर जोडून घेतलंय, शिधपलटी करून घेतलंय जसं तुम्हाला सांगितलं होतं तसं। आणि आता आपल्याकडे बाही आहे, बाही कशी लावायची बरे? बाहीला अगोदर चेक करायचं की हा हा काय आहे, खोल भाग आहे। मग खोल भाग घेतल्यानंतर आपल्याला ही खोल भागाची बाही जर इथे लावायची असेल खोल भागाची पुढे, तर कशी लावायची? इला शिधी ठेवायची, इला उलट करायची, उलट केल्यानंतर इथून लावायला सुरुवात करायची हळूहळू हळूहळू। 3-3 इंच 3-3 इंच अशी ओढून ओढून लावायची असते। जर का समजा कमी किंवा जास्त झाली तर काय करावं लागेल, तर जर का बाही आपली
कमी पडत असली तर या पार्टला थोडंसं इथे आणखीन थोडी चून घेऊन टिप मारायची टक्सला. हां ओके, टक्सला टिक्स मारल्या टिप मारल्यानंतर हा पार्ट कमी होईल म्हणून 5 नंबरची टिप मारून आधी बाही लावायची. आता आपण लावून घेऊया खोल भाग अगोदर इथून स्टार्ट. समजली ताई? ठीक आहे, आपण बाही लावून घेतलेली पण समजा इथे कमी जास्त होत असलं तर काय करायचं? जर कमी जास्त होत असेल तर इथे आणखीन थोडंसं दाबून घ्यायचं आणि मापात करायचं दोघं पण एक माप. ठीक आहे, जर जास्तच कमी जास्त होत असेल तर हा टक सुसवायचा आणि त्याला काय करायचं? बारीक करायचा म्हणजे हा 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 उसवायचा आणि थोडा बारीक करायचा म्हणजे हा कपडा आणखीन थोडा खाली येतो आणि ओढून प्रेस करून आपल्याला इथपर्यंत घ्यायचा. पण इथे 1/2 इंचची पट्टी वरून फोल्ड करून हा मध्ये जाणारच आहे. पण तरी सुद्धा जर तुम्हाला असं वाटलं की बाबा हा आपला इतका छोटा होतो, इतका छोटा नाही ऍक्च्युली हा बरोबर आहे, पण जर वाटलं तर म्हणजे हा टच मोठा झालेला राहिला तर आपल्याला इथे कमी जास्त होऊ शकतं, तर घाबरायचं काही कारण नाही. आपण ते तसं मॅनेज करायचं आणि सरळ टिप मारायची. जोपर्यंत आपले हे पॅटर्न परफेक्ट होत नाही तोपर्यंत टिप मारायची नाही, कुठेतरी उसवायचं कुठेतरी फिट करायचं. आता आपल्याला समजतंय की नाही हा टक्स उसवला तर कपडा निघेल त्याच्यातून बाहेर, मग तो कपडा निघाला की थोडा खाली जाईल, खाली जाईल तर हे पॅटर्न बरोबर येईल. आणि इथे जे बगल आहे हे बगल आणि ते बगल सेम आलं पाहिजे आणि आपलं पॅटर्न कम्प्लीट. फिटिंग तुम्ही दुसऱ्या ब्लाऊजमध्ये पाहून घ्यायची आहे. ठीक आहे.